नमस्कार मित्रांनो मी सांगलीकर सुदीप तुमचं स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कालपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर एक व्हायरल होतोय तो म्हणजे एक संभा मैदानचा पाच लाखाचा त्याचमधला उजवीचा बैल हा नंबर झालेला हनम्या बैल आणि आष्टानगरीमध्ये आपण आलोय आणि त्या हनम्या बैलाची आज आपण मुलाखत घ्यायला आलोय त्यांच्या मालकांची तर सुरुवात करूया तर मित्रांनो आष्टा शहराचं जेव्हा जेव्हा क्षेत्रात नाव घेतलं जातं तेव्हा आपल्याला एक नाव आवर्जून ऐकायला मिळतं ते म्हणजे हानम्या बैल आणि तेच तो त्या मा बैलाचे मालक म्हणजे जानका जादा त्याच हानम्या बैलाने आपल्या पळाच्या जोरावर एक सुवर्ण अक्षराने आपलं नाव कोरायला लावलं दोन हजार हां तर तो त्या बैलाचं दोन हजार अठरामध्ये दुर्दैवी निधन झालं तर आता आपण त्यांच्या मालकाकडून आपण सर्व माहिती आहे ऐकणार नमस्कार पहिल्यांदा मी या ठिकाणी दुधगावचे आमचे मित्र सुजित या ठिकाणी हनम्याबाईलाची मुलाखत घ्यायला आले किंवा त्याचा त्यातून नावलौकिक वाढवण्यासाठी त्यांनी ना आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलं त्याबद्दल मी अगोदर पहि यांचं मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो आणि सुजित सुदीप यांना सुदीप यांना आमच्या ढोले कुटुंबियाच्या वतीनं मी पहिल्यांदा त्यांचं हार्दिक स्वागत करतो दादा बस आमचा परिचय जर दर म्हटलं तर आम्ही गावचे आम्ही शेती हा व्यवसाय आमचा आहे आणि आमचे वडील जानका सोमवार डोले हे माझे वडील पांडुरंग सोमळ डोले ह्या माझे चुलते आणि तीन नंबरचे चुलते लक्ष्मण सोमाजी डोळे आमचं शेतकरी कुटुंब आणि शेती हा व्यवसाय आमचा आणि त्यातूनच हा छंद त्या ठिकाणी आम्ही जोपासण्याचं काम केलं माझे वडील हे जवळजवळ एकविसाव्या बावीसाव्या वर्षी आष्ट्याचे नगराध्यक्षपद म्हणून त्या ठिकाणी त्यांनी बसवलं जवळजवळ पंधरा वर्ष त्या ठिकाणी ते नगराध्यक्ष म्हणून होते हनम्या बैल त्यांच्या कारकिर्दीमध्ये आमच्या चुलत्यांच्या कारकिर्दीमध्ये त्या ठिकाणी घडून गेलेला होता अतिशय वेगवान असा हा बैल तुमची सुरुवात ह्या बैलगाडी क्षेत्रात सुरुवात तुमची कुठल्या बैलापासून झाली काय आमचे सुरुवात जर बघितलं तर बरीच बैल हिंदी केसरी म्हणून होऊन गेलेली होती सुरुवातीला लाल्या म्हणाय लाल्या म्हणायचा एक बैल होता लाल्या आणि तो जत बैल आपल्याकडं होता जतकडून तो बैल आम्ही विकत घेतलेला होता नवीन खरेदी करून परत आपण मारली आणि मग तो बैल त्यावेळेला हिंदी केसरी म्हणून त्यांना आपलं नावलौकिक वाढवण्याचं काम केलेलं हिंदी केसरी असा बैल तो तयार झालेला अगदी सुरुवातीपासून लाल्या मग त्यानंतर मग हान्या कधी घेतला त्याच्यानंतर अनेक बैल झाली लाल्या झाला परत नवल्या झाला परत कट्टीचा खूण हिंदी केसरी म्हणून झाला नंतर नौल्य चंद्रा झाला बैजा झाला नंतर सूर्या झाला फुल्या झाला अशी अनेक बैल हिंदी केसरी म्हणून झाले आणि मग नंतर चंद्रा बैजा नंतर आम्ही हानम्या हा बैल त्या ठिकाणी घेतला मग तो बैल हानम्या तुम्ही कुठनं घेतला काय आणि ती पारख कोण केली ती हान्म्या बैल आम्ही रामपुरातनं घेतला रामपूर जत जत तालुक्यातलं गाव आणि त्या ठिकाणाहून आम्ही बैल घेतला ज्यावेळेला सिद्धवाडीचं मैदान होतं त्यावेळेला हे आमचे चुलते आमचे वडील आणि मी त्यांच्याबरोबर सिद्धवाडीच्या मैदानाला गेलेलो होतो आणि त्यावेळेला त्या सिद्धवाडीच्या मैदानाला आमच्या पांडुरंग ढोले आबा सुलते माझे त्याने त्या बैलाची निवड केलेली होती मला सर्वांना सांगितलेलं होतं की तो बैल घ्यायचा सिद्धवाडीच्या मैदानाला बाळूमामाचं उत्सवाचं मैदान भरायचं सिद्धवाडीला mm -hmm. आणि त्या मैदानाला आम्ही शर्यतीसाठी पाहायला जायचं त्यावेळेला आमची म्हणजे गाडी पळाय नव्हती त्यावेळेला अ गट असायचा ब गट असायचा आणि गावटीचा गट असायचा आणि मग त्या सुरुवातीला गावटीचा ज्यावेळेला गट सुटला त्यावेळेला तो आधाचा खोंड त्या गावच्या गटामध्ये पळायला होता हनम्या आणि मग तो खोंड पळाल्यानंतर आमच्या आज चुलते पांडुरंग ढोले आबा घड्या लावायचे त्यावेळेला कुणाची गाडी किती मिनटात येत्या हे ते सगळं घड्या लावून त्याचं त्या त्यांचं नियोजन असायचे मग त्यावेळेला त्याने ते घड्या लावून बसलेले होते आणि मग ज्यावेळेला होई झाली त्यावेळेला हनम्या सुरुवातीला एकनं पळायला चालू झाला आणि त्यावेळेला तो जवळजवळ एक हातभर सोगा पुढं काढून तो पळत होता आणि त्यावेळेला हे आमचे चुलत्याने वडील एकदम असे हुरुटले हुरू असे उठले त्यांना असला असल्या वेगाचा बैल हा कसला काय म्हणून ते बघायला उठले आणि मग फिरून ज्या वेळेला तो बैल पट्ट्यावर आला त्यावेळेला काही जरी झालं तरी वडिलांनी जानकार ढोल्या माझे वडील आणि पांडुरंग ढोल्या आबा चुलत्याने ठरविलं काही जरी झालं तर हानम्या बैल काय करायचं आपण घ्यायचंच मग घ्यायचा म्हटल्यावर मग झालं त्यावेळेला निषेध टायमिंग त्याचं किती आलत काय टायमिंग तो तसं सिद्धवाडीचा मैदानाला सतरा मिनिट सतरा मिनिट सतरा मिनिटात शेंड्याची गाडी यायची ब गटाची गाडी यायची चौदा मिनिटात अ गटाची गाडी यायची त्यावेळेला हनिम्या त्या गावठीत असून चौदा मिनिटात आलेला होता म्हणजे जनरलच्या गाडी जनरलच्या गाडीच्या बराबरीनं तो आलता आणि तो जास्त सो काढून पळाल्यामुळं आम्हाला असं वाटत होतं की हा जनरलच्या पण पुढे पळणार आणि मग त्यावेळेला गावठीचं मैदान झालं हिने घड्या लावलं त्यावेळेला तो नहीं। नहीं। त्या बैलाची उडी पळ त्याचा तोरा त्याचं फेकणं सगळं बघून उडीवर असते त्यांना म्हणजे हेच भरलं की बैल काय जरी झालं तर आपण घ्या मनातच भर मनातच भरला मग झालं परत ब गट सुटला ब गटाचं घड्या लावलं तर हिने आश्चर्य केलं की ही गाडी मेच चौदा मिनिटात आली आणि ब गटाची गाडी साडेसतरा मिनिटात आल्या आणि परत जनरलचं मैदान झालं जनरलला पण ती गाडी चौदा मिनटात आली मग त्यावेळेला यांनी ठरवलं की काय जरी झालं तरी सगळा रनरेट वगैरे काढून त्याने ठरवलं की हानम्या बैल घ्यायचा आणि मग आम्ही त्या ठिकाणी तो गावटीतला बैल घ्यायला गेलो घ्यायला गेलं हे चुल त्यांनी सांगितले की बाबा हा बैल शेंड्यात पळणार आहे तर बऱ्याच माणसाने आम्हाला खोळ्यात काढले की हा बैल काय शेंड्यात पळणार गावटीचा बैल काय शेंड्यात पळणार हे घडू शकत नाही हे होऊ शकत नाही असं त्याने त्यावेळेला सांगितलं मग निश्चय केला की बैल हा घ्यायचा मग आम्ही तो बैल त्या सिद्धवाडीच्या मैदानला तो त्या ठिकाणी आम्ही ठरवला साडेतीस सा हजार पाचशे रुपये तो बैल आम्ही त्या ठिकाणी त्या पट्ट्यावर ठरवला हे किती सालाला हे मला वाटतंय दोन हजार साली दोन हजार ऑगस्टला आम्ही जुलै जुलै मध्ये दोन हजार जुलै मध्ये आम्ही तो बैल काय केला खरेदी केला मग तिथनं परत मग तुम्ही डायरेक्ट आलेल्या मैदान धरलं का काही आल्या सुरुवातीला आम्ही काय केलं आल्या आल्या पहिला आम्ही गावात एक गावठी मैदान निघलेलो आता सात गावकांना म्हटलं आम्हाला म्हणलं गावठीत घेत्यात म्हणलं आणि मग आम्ही त्या हिशोबाने गावठीचं एक मैदान जाहिरात पडल्यावर आम्ही म्हणलं आता बैल आणलाय ऑगस्ट मध्ये एक ऑगस्टला गावठीचं मैदान काढलं आमच्या आजोबांच्या पुण्यतिथी निमित्त आम्ही ते मैदान काढलेलं एक ऑगस्टला त्याला तो बैल आम्ही आणला आणि गावठीमध्ये पळवला गावठी मध्ये त्या बैलाचा पहिला नंबर आला पहिला नंबर आल्यावर परत पहिला नंबर आल्यावर परत जरा वडील म्हणले जरा बैला ताकद होती म्हणून एक महिनाभर आम्ही बैल काय केला बांधून ठेवला ठेवला बांधून ठेवला त्याला ताकद आणले दूध हरभरा सातू बैलासाठी एक खास एकराभर उडीद असायचा आमचा वल्ला उडीद आम्ही घालणार पाच एकर शाळा असायचा आम्ही शाळवात असाच बैल सोडणार ल, आ, कन्चा खा, कन्चा खाया <coughs> तो बैल कंस खा कंच खायला जा थाट खाय नाही नुसती कंच चिमणी कशी लाना खाती तसे तो कंच खायला जा आणि जेव्हा पोट भरल तेव्हा तो बाहेर या जा शहर अशी बैला निघा आणि उडीत वल्ला उडीत आम्ही हुरड्याला आल्याला बैला मग तशी तयारी केली बैलाला आणि बैलाला आम्ही तालीम दिली <coughs> वडगाल तालीम दिली वडगाल तालीम दिल्यावर आम्ही त्यावेळेला लहान होतो आणि आमचं सलीम संधी गाडीवान पुढं कासऱ्यावर त्यांनी तालीम दिली आणि मोटरसायकलवरून आम्ही टायमिंग आणि किती स्पीड लागते बघायला पुढं आणि फायनलच्या स्पीडला जवळजवळ सत्तर बहात्तरच हानम्या आणि बैजा आमचा बैजा सुद्धा हानम्याच्या तोडीचा बैल होता तो पण हिंदी आ, तो आमचा हिंदी केसरी झाला सगळ्यांची माहीत आहे आणि मग त्या ते बैजानं हानम्या जेव्हा वडगावला तालीम दिली तेव्हा ता फायनलला बहात्तर सत्तर बहात्तर स्पीड लागले सत्तर बहात्तर स्पीड आणि गाडी एक कसारावर आमची मागच असते एवढ्या स्पीडनं कसरावर आम्हाला त्या आम्ही जातच नव्हतो मग झालं आम्ही बऱ्याच लोकांना सांगितलं की तालीम झाले आमची गाडी लय पळल्या आता आमची गाडी शेंड्यात पळणार का तर बैल गावठीत लांडल्याला गावठी मैदान पहिले गेलत आणि शेंड्यात पळणार म्हटल्यावर आम्हाला बरीच लोकं म्हणले काय हे शक्य आहे का म्हटली सत्तर बहात्तर न कुठला बैल पळते बरोबर आम्ही आम्ही काय खोटं सांगत नाही म्हटलं सत्तर बहात्तर स्पीड बैलाला लागलंय म्हटलं वाटल्या सलीम संध्या त्याच नाही विचारा हे नाही म्हणले शक्य नाही म्हणले बऱ्याच लोकांनी आम्हाला खुळ्यात काढलं पण ज्या वेळेला बैल आम्ही हुपरीला काढला पहिला त्यावेळेला सात हजारचं मैदान होतं बगडत अकरा हजार बगट होतं त्यावेळेला आम्ही बगटात बैल काढला सुरुवातीला मग त्यावेळी कुठल्या मोठ्या गाड्या कुठल्या होते त्यावेळेला बगडाल्या सगळ्या गाड्या होत्या पहिल्या गावटीतनं पहिल्यांदा बगटा हुपरीला बगटाला सगळ्या गाड्या होत्या आणि त्यावेळेला तिथं आम्ही काढल्यावर बैल एकच झाला आता बगडाला बैल एक झाला त्यावेळेला कंकणवाडीचं देसाई सरकार म्हणायचं होतं नेक्स्ट चांगली पार होती बैला त्या आमच्या वडिलांच्याकडे चुलत्यांच्याकडे आले म्हणले काय नाही म्हणले मला डायरेक्ट माझ्या गावा मैदान आहे कंकणवाडीचं मैदान आहे माझ्या सुऱ्या सुर्या बैल त्यांचा हिंदी केस होता त्या सूर्याबरोबर आम्हाला काय करायचं आहे पैर पाहिजे पैरं पाहिजे आणि मग तिने मागितलं मग बाकीचे म्हणायला लागले एवढे जनरलच्या होतल्या पडल्याने या देसाई सरकारने होतलंच बैल बतला बैल कसा काय मागे जनरलच्या गाड्या एक दोन तीन झाल्या त्यात नाही हिने सरकारने बतला बैल कसा मागेल मग तिन्हीसुद्धा पारक सुद्धा त्यांनीसुद्धा माना पाहिजे मग त्यावेळेला काय कारण असतं आमचं पैरं काय झालं नाही ते पैरं आमचं तिथंच थांबलं मग आम्ही हुपरी आमची स्वतः जोडणा केली हुपरीला त्यावेळेला जमादार सोन्या आमचाच बैल मांजरी मांजरी आणि सरज्या माझाच बैल नाही आम्हीच आमचाच बैल आम्ही त्यांना देतात त्यावेळेला ती गाडी फुल फार्म्यात होती आणि म्हणजे अशी हल्ली की गाडी एक किलोमीटर होऊनच पडली ती गाडी कुणालाही गाडी जवळ येऊन द्यायची नाही त्यावेळेला त्यांच्या गाडीला क्रॉस घालून आम्ही होपरीला आमची एक झाली आणि त्यांची दोन झाली गाडी आणि मग त्यावेळेला आम्ही म्हणजे खऱ्या अर्थानं आमचा हनम्या हिंद केसरी म्हणून बॉल चर्चेत आला आला चर्चे असा त्याचा सुरुवातीचा इतिहास मग तिथनं परत ना मग तो हो, तुमच्याकडं कधीपर्यंत पडा तिथनं परत परत पुन्हा कागलचं मैदान होतं एक्कावन्न हजारचं मग त्यावेळेला देसाई सरकार असं म्हणलं म्हटलं सरकार म्हणलं जोडणा करूया आपण मग त्यावेळेला सरकार म्हणलं तुम्हाला द्याजच होता बैल म्हणणे मग बरोबर जोडणा केली आणि त्यावेळेला आमची गाडी पहिल्यांदा मोठ्या मैदानाला गाडी दोन झाली आमची हानम्या मग तो म्हणजे फक्त माळातच पळायचा का डांबर हान्या ऑलराऊंडर होता माळात पळायचा डा माळात जसा पळायचा तसा डांबरीला पळायचा डांबरीला उलट जास्तच पळायचं कारण कर्नाटकात मैदान म्हणलं की जरा जास्त करून डांबर हा डांबरीच असायची डांबरेला जादा पळायचं मग अशी अजून काय मैदान की बाबा त्यात अशी लाखाची किंवा पाच लाखाची आणखी काय लाखाचं पहिल्यांदा मैदान आम्ही हे जे केलं रासवडे केलं एकसंबा आमच्या चुलत्यांचा बैल आमच्या चुलत्यांचा बैल बाबासाहेब ढोले आप्पा स्वर्गीय ते सुद्धा आष्टेचे माझे चुलते ते सुद्धा आष्ट्याचे नगराध्यक्ष जवळजवळ दोन वेळा त्यांनी पद बस आणि मग त्या आमच्या चुलत्याने तो बैल शिवाकल्यांच्याकडून घेतला विकत घेतलेला होता आणि तो विकत घेतल्यानंतर अगदी त्यांचं आमचं ती जोडणा झाली एकसमा मध्ये आणि त्यावेळेला आमची गाडी पहिलंच मैदान त्यावेळेला ती गाडी आम्ही आमची गाडी एक ला झालेली त्यावेळेला लाखात अंतर टाकून टाकून नाही गाडी पाठीमाग महावीर महावीर नाही महावीर कागलचा महावीर कवटेकर का तीनची गाडी दोन झालेली होती आणि त्यावेळेला आमची गाडी एक झाली होती आणि आमचा बैजा बैल जो होता तो तीन न पळत होता त्यावेळेला त्या दोन गाड्या होत्या तुमच्या दोन गाड्या होत्या म्हणजे एक ची आणि तीनची तुमची झाली नाही बैजा चार झाला मामाचा हरण्या 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 तीन झाला आणि हरण्याच्या पाठीव बाईज आमचा मग आता परत ना पैऱ्यांचं नियोजन वैयक्तिक तुम्ही करायचं पैऱ्यांचं नियोजन आमचे वडील आमचे चुलते मी आमचे गाडीवान सलीम संधे त्याच्यानंतर बाळूबत्ती मानकापूर मानकापूर सिद्धवाडी बंडाभाऊ का काकल्याचे आप्पा पुणकर अनिल पुणेकर दादा असे सगळे आम्ही मिळून एकत्र एक बसून त्या ठिकाणी आम्ही ते नियोजन करायचं आपल्या बैलाला कुठला बैल जोड जोड चांगल्या लागत्या बरोबर ज्या वेळेला गाडी आमची एक झाली म्हणजे आमचे स्वतःच जोडणं होते त्यावेळेला आप्पा मामाने आपा पुनकर त्यांनी ते गाडी चालवलेली होती गाडीवर त्यावेळेला त्याने हनम्याचा पहिल्यांदाच कासर धरलेला होता आपा मामाने आणि मग त्या हानम्याचा पळ बघून ते सुद्धा भारावून गेलेले होते म्हटले काय बैल आहे का घोडा आहे म्हणले एवढा पळायचा बैल म्हणले म्हणजे असं त्याने जाऊन योजतोवर बैल असं हा त्या हाताला तिड घालून धरलेला होता बैल जाऊन ऐकत नव्हतं आणि तो सोग कुठलं काय उजवी दोन्ही सोग्याचं असायचं उजवीला डावीला पळत एवढा उजवीला बैल पळत होता म्हणजे बैल हिशोबाने पळत होता पण डावेला बैलाचं कसं होतं की एकदा हातभर सोगं पुढं काढलं की कसला पण बैल असू दे ते सोघं मागे येत नव्हतं बैल पण पळवू दे म्हणजे आता बैल म्हणून कोणा इतर कोणाच्या बैलाला मी नावं ठेवणार नाही पण त्या बैलाचं वैशिष्ट्य असं होतं की डावेला एकदा हातभर सोघं पुढे गेलं की पण बैल दे पुढे येत नव्हतं सोग असं त्याचं वैशिष्ट्य होतं आणि त्याचे पळायचे असं हावभाव भयानक पहिला सुरवातीला त्याला ते सचिन तेंडुलकरचं म्हणायचे माणसं जे शर्यर क्षेत्रातला सचिन तेंडुलकर आला म्हणायचे कोल्हापूर भाग खाली जत पूर्व भाग सगळ्यांनी हानम्याबाईला आतोनात प्रेम केलेलं होतं म्हणजे आता सध्याच्या हरण्या पळतोय तसंच थोडक्यात हानम्या अगदी संदीप दादांना सुद्धा म्हणजे परवा मुलाखत जाईल संदीप दादांचे ते सुद्धा म्हटले हानम्याचं नाव काढले की म्हणले आमच्या डोळ्यात अजून पाणी येत आहे म्हणले दादा सुद्धा म्हणले सगळे म्हणजे असं सगळ्यांचा आवड असा बैल होता आणि तुमचं जास्तीत जास्त करून गाडीवान कोणाचं सन... गाडीवान आमचं हे सलीम संधी असायचे मोठ्या मैदानाला आपा, आपा पुन आपा पुनकर असायचे काय काळाला मी सुद्धा म्हणजे लहान पट्ट्याला मी सुद्धा गाडी आणल्या बसून परत बंडा सिद्धवाडी बंडा तिने अगदी सुरुवातीला सिद्धवाडी बंडाने खरं बायला आमच्या रुटीन लावून गेल्या म्हणजे सुरुवातीला त्याने कसर धरलेलं परत धनाजी या माने जयसिंग एमगर अनिल दादा पुनकर आप्पा मामा अनेक नामवंत सगळ्या हिंदी केसरी झाले अगदी आवडीनं त्याने ते <coughs> सुरुवातीला आमच्या आजोबाने हा छंद जोपासलेला होता त्यावेळेला तो छंद जोपासला असताना आजोबांचा आमच्या पाखऱ्या बैल होता आणि त्यावेळेला पद्धत अशी होती गाडी बैलाची की आदल्या दिवशी बैल चालवत जाय त्यावेळेला टेम्पो वगैरे काय नव्हतं नुँद। नव्हतं आजोबांच्या काळात बैल चालवत जाणार त्यावेळेला पन्नास साठ लोक लोकांचं जेवण त्यांचा नाश्ता पाणी इथनं घरातनं आमच्या आजी तयार करायची आणि मग त्या पन्नासभर माणसांचं भाकऱ्या जेवण चहा पाणी सगळं पट्ट्यावर असायचं त्यांची सगळी व्यवस्था पट्ट्यावर केली जायची म्हणजे एवढा थाटात मग बैल बाहेर काढताना त्याचा मुहूर्त बघला जायचा गाडीचं तोंड कुठं उभा करायचं सगळ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आमच्या आजोबाने हा नाट केला त्याच पद्धतीनं आमच्या वडिलांनी सुद्धा चुलतेने सुद्धा अशाच पद्धतीनं त्यांच्या पावला पाऊल ठेवून हा नाद जोपासण्याचं जो काम केलेलं म्हणजे बैला जी पारख करत असताना आमचा आजोबा चुलतं त्यातलं पार पारख कितला एक किस्सा तुम्हाला सांग झालं तर असा चालत जाणारा बैल तो हेरून काढून त्याची पारख करून तो बैल शेंड्यात पळवण्याचं काम केलं आता आमच्या आजोबाने कसाबाप असला बैल घेऊन त्याला दूध अंडी हळिव सगळं करून त्याला हिंदी केसरी बनवली म्हणजे त्या बैलाचं सोनं करण्याचं काम त्या काळामध्ये त्याने केलं म्हणजे एवढी नजर आहेची बैला जे छाती कसली असली पाहिजे पाय कसलं असलं पाहिजे डोळं कसलं असलं पाहिजे शिंग कशी असली पाहिजेत अनेक केसरा तुम्हाला सांगतो त्यातला घोलेश्वरला असंच आम्ही फिरत फिर गेलो आणि त्यावेळेला बाळू घोलेश्वर जो आहे त्याचा चुलता त्याचा एक खोण्याने बघितला चुलत्याने बघितला आणि त्या खोंडा शिंगाव त्याने मारलं असं टक वाजविलं आणि आम्ही बघायला लागले शेंगाव काय मारायला तर ते वाजवलं झालं आम्ही मग आबा म्हणलं हे चलतं म्हटलं खोंड घ्या म्हणले साडेसतरा सा हजारला खोंड घेतला साडेसतरा सा हजारला खोंड घेतला तो आणि तो मालक म्हणायला लागला असं काय माझ्या खोंडात आहे हिने आता आष्टेचे नावाले खोंड बघून गेल्यात ठरवलं माझ्या खोंडात काहीतरी असणार आहे मग त्याने काय केलं बघात खोंड पडविला आणि ब गटात गाडी एक झाली आणि त्यावेळेला पमाजे मामा mm -hmm. तिथं ती शर्यत बघायला होते मग त्यावेळेला पमाजे मामा म्हणले हा खोंड जानका दादानी घेतलाय होय तर ती माणसं म्हणले होय हा खोंड जानका दादानी घेतलाय मग जरा गटात आता नंबर झाला साडे सतरा झाला खोंड कसा <laughs> त्याचा त्यांच्या मामा म्हणले नाही एकदा व्यवहार केलाय पमाजे मामा म्हणजे एक नंबर प्रामाणिक माणूस ते म्हणले ना तिने व्यवहार केलाय ना त्यांचा घेतल्या ते व्यवहार केलाय बाळू त्यांचा खोड त्यांना देऊन्या म्हणजे अशी नजर असायची नजर त्यावेळी माणसं शब्दाला जागणार माणसं जतला धुवा घालतात त्या दिवशी मी सिलेक्ट केला आपल्या हां एक देखा। 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 तीन लाख ते एवढं माणसं घातली होती ती तयार केला मामाचा अतिशय विश्वास की माझ्या अन्या अन्या बाईलाचा विषय सांगतो तुम्हाला जतला आणि मैदान बघायला गेलं जतला मैदान बघायला गेलो आणि विषय काय झाला गाड्या सरळ स्टेट सुटणार होत्या आणि त्या आणण्याच्या गाडीत जी गाडीवान होते तिने अशी तिरकी गाडी उभा केलेली तिरकी आणि गाड्या तिरकी उभा केल्यामुळं त्या गाड्याला दिशा इकडची मिळाली गाडी गेली बाजूला आणि ह्या गाड्या गेल्या सरळ मग हानी आणण्याची गाडी तिथेच थांबली त्यावेळेला चुलते म्हणले की बैल हेव हो घ्यायचा अन्य अन्या त्यावेळेला त्याची पारक त्यावेळेला आणण्याची चुलतेने केली मग नंतर मग नंतर मग तो माझ्या मामाने तो बैल घेतला आत्तापर्यंत हनमेची अशी कुठली मोठी मैदान जी वैशिष्ट्यपूर्ण असं काय तर किस्स झाल्यात की चाक निघालं किंवा तरी सगळं हनम्यानं शेवटच्या शेवटपर्यंत नंबर सोडला नाही असे काय हन्म्याचे वैशिष्ट्यपूर्ण मैदान बरेच झाली उत्सवा या ठिकाणी आम्ही शर्तीला गेलतो त्यावेळेला दिलेप बानुशे चिपरे चिपरे यांचा सर्जा बैल आम्ही घालून गेलेलो होतो आणि त्यावेळेला गाड्या हल्ल्या गाड्या हल्ल्या गाड्या रेस सुरू झाली त्यावेळेला हानम्या सुरुवातीला एकनं पळायचा झाला आणि फिरून आल्यानंतर फिरल्या फिरल्या हान्म्याच्या बाजूचा जा चाक जाम झाला आणि चाकच बंद झालं फिरायचं त्यावेळेला ते, ते चाक तसंच घेऊन म्हणजे असं जसं नांगरा ज्या रेस पडत्या तशी रेस पडत ते चाक तसंच घेऊन हानम्या पट्ट्या आलेला दुसरा नंबर आलेला होता पण ते चाक मागं जाम आहे चाक बंद आहे म्हणून त्याच्या गतीत अजिबात काही कमी नव्हती आहे तेवढीच गती होती ती म्हणजे एवढं त्याचं वैशिष्ट्यपूर्ण माहिती तर दा। दादा हानम्या तुम्ही आदत असताना घेतलेला बरोबर मग त्याच्यानंतर किती वर्ष पळला बैल हान्म्या जवळ आम्ही दोन हजार साली घेतला आणि जवळजवळ शेवटी आम्ही दोन हजार चौदा पर्यंत तो बैल आम्ही पळवला दोन हजार चौदा साली तो आम्ही पळवायचा बंद केला त्याच्यातला एक किस्सा तुम्हाला सांगतो बैल आम्ही अगदी बिनदत्तापासून बैल पळत होता एकसंब्यात जवळ बैल आठ ते नऊ वर्ष पळला शेवटचे चार वर्ष आम्ही काय पळवल ना कारण वय बैला झालं त्यापैकी आठ नऊ वर्षात जवळ जवळजवळ त्यानं आठ मैदानापैकी स सहा मैदाना त्यानं नंबर केले दोन मैदान थोडंफार खोळांबा झाल्यामुळं ते त्याच्या आमच्या हातून निष्ठून गेले खोळांबा किंवा जरा एक तर मैदान असं होत झालं की आमची स्वतःची गाडी होती हनीमॅन राजा मनाचा बैल होता आणि गाडी हलून सुटली गाडी सुट्टी एकला पळायला लागली आणि पोलिसांची जीप जी होती ती पुढं पब्लिक साईडला बाजूला करण्यासाठी जरा थोडा वेग त्यांचा कमी आला आणि त्या जीप गाडीचा एका बैलाला आमच्या गुडघ्याला धक्का बसला असा आणि गुडघ्याला धक्का बसला त्या बैलाला झाली दुखापत आणि दुखापत झाल्यामुळं आम्ही काय केलं ती गाडी तिथंच थांबवली कारण आम्हाला नम्रापेक्षा बैल महत्वाचे बैल महत्वाचे बैलाला किती पाच लाखाचा महिना दहा वीस लाखाचा महिना असू दे बैलाला जरा आमच्या काय वाटलं दुखापत झाली वाटलं की आम्ही लगेच कासरं ओढून धरून तिथं टेम्पो नेऊन आम्ही बैल भरतो आणि मग असं एक दोन फाट्या खोळंब झालं त्यामुळं दोन फाट्या दोन वर्ष हानम्याला नंबर हुकला आणि पहिल्यांदा हानम्या सुरुवात एकसंब्याची दोन हजार साली पंचवीस हजारला एकसंभ्याला हानम्यान पाहिजे आमचा होता त्यावेळेला दुसरा नंबर आला नंतर नंतरच्या मैदानाला हानम्या आणि जमादारांचा सर्जा होता त्यावेळेला गाडी हजार मैदान त्यावेळेला गाडी चार झाली ती बक्षीस होतं त्यावेळेला ती दुसरं वर्ष त्याच्यानंतर लाखाचं मैदान आमच्या आमच्या आम्हाला स्वतः पडले आमच्या चुलते बाबासाहेब ढोले आप्पा यांचा खोंड आणि आमचा हानम्या स्टार त्याच्यानंतर ते झाल्यानंतर स्टार सर्जन हानम्या त्यावेळेला सुद्धा दोन गाडी पडून शेवटला खोळांब्यामुळे गाडी चार झाली त्यावेळेला नंबर होता चारला नंबर चार हो। नंबर नंतर मामाचा गोड्याळ आणि हानम्या तीन लाखाला एकच झाली त्याच्यानंतर नंतर, आ, नंतर वर्षी कालचा तुमचा व्हिडिओ प्रसारित झालेला जयसिंग एमगरचा जयसिंग एमगर आणि हानम्या होता तो ती गाडी दोन झाली आणि मामाचा अन्या ती गाडी एक झाला त्या क्रॉस कोण होत मामाचा अन्यान तिरपण करायचा पहिला होता सांगोड्याचा ती गाडी एक झाली आणि त्याला क्रॉस लावूनच आमची गाडी दोन चिटकून दोन झाली असा विषय आणि जवळजवळ हनम्या अशी एकसंब्या जी तिची जवळजवळ आठ मैदान तो आठ मैदानापैकी सहा मैदान नंबर आहे आणि दोन तीन मैदाना वारी म्हणजे लागा लागीवारी मैदान दोन फेल झाले आणि त्याच्या नंतर रासवड नंबर जर लाका एक झालं गोकाक लाकाला एक झाला त्याच्यानंतर एकसष्ट हजार सिद्धवाडीला दोन झाली नंतर मुडशिंगी मुडशिंगीला दोन मैदान झाले एक एकच झाली उचगावला पाच ते सहा वर्ष नंबर होत एक एक मैदान हनम्या सहा सात सहा सात वर्ष नंबर होता एक सलग, एक मैदान सलग, सलग 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 कारण बैलाची कारकीर्दच होती बैल जवळजवळ पंधरा वर्ष बैल पळ पाएल पाळला कुठं लागा लागेना बैलानं पळत असताना कुठं स्वतःला धक्का लावून घेतला नाही एकदा जर असा प्रसंग झाला की समोर गाड्या होई समोर घोडा घोडागाडी आलती त्यावेळेला गाडी डोळं झाकलेलं होतं आणि त्या संकटातनं ती गाडी बाजूला हनुमॅन ने ओढून असे एकदम बाजूला नेईल hmm. म्हणजे बैल जसा माणूस असावा त्या पद्धतीनंच बैल होता असं माझे एवढे त्याच्यात काटकपणा चिकाटी दम शानपण सगळं होतं कधी असं hmm. क्रॉस म्हणजे गाडी पाठीमागं दहा अकरा वेळेला राहिली तर बैलाला कधी असं आतली दोरी ओढून काढावं लागत नव्हता बैल hmm. असं हनुमॅन नाव घेतलं की असं चाकावून बैल याचा आणि पुढे किती पण गाड्या असू दे वळीने मारत मारतच असं त्याचं वैशिष्ट्य होतं जवळजवळ पंधरा वर्ष बैल पाळला आणि मग दोन हजार तेरा साली आमचे वडील काय म्हणले बाबा आता बैलाचं वय झालंय आणि आपण काय करूया बैल आता बांधून ठेव्या आता काय बैल आपण पळवायचं नाही बर मग दोन हजार तेरा साली बैल बांधला आणि मग आता हानम्या आपला म्हातार झालाय आता आपल्याला हनम्याच्याऐवजी आपण कुठला तर बैल घातला पाहिजे म्हणून आम्ही बुधगाव माळात गेलो मैदानात ते बुळगाव महाराज एक खोंड आम्ही पसंत केला तो प खोंड होता ह्याचा कुनूरचा होता मग कुनुरात आम्ही गेलो कुनू पिंटू पांढरे कुनूरचे ते आमची त्यावेळेला ओळख नव्हती मग आत्ता आमची खास ओळख हो आहे संबंध आता गाडी पण आणतात आमची मग त्यांचा महाद्या मनाचा बैल आम्ही घेतला आणि महाद्या आदतमध्ये पळत होता तो डायरेक्ट आम्ही बगाटात काढला मग बगाटात कगनोळी केली एक न पळून चार झाली दोन तीन मैदान एक न पळून चार त्याला जोडणाच होईना मग आम्ही विचार आमचा विचार काय झाला सगळ्यांना मिळून आता हान्म्या आपण बंद ठेवला ह्या खोंडासाठी परत आपण काय करूया बंद असलेलं बैल काढलं पाहिजे का हान्म्या आपण काय करूया ह्या खोंडाला तयार कराय खास आपण हानम्या काय करूया तयार करूया मग आम्ही हान्म्याला परत सराव चालू केला घ्याला आणि तो बैल एवढा कंडिशनमध्ये आला पर... बेनाडेला तो बिंदाती खोंड नाही गाडी पळवली सत्तावीस गाड्यात गाडी दोन झाली बेहानाडेला बैल लागले हे काय म्हणायला लागले बैल आहे काय म्हणायला लागले मग झालं बेनाडेला पळायला लागल्या पर... मग अनिल दादा पुनकर आमच्या घरच्या प्रमाणे मग अनिल दादा पुनकर म्हटलं काय नाही धनाजी बैल आता एक सम्याला एक मैदान पळवायचे मग त्यावेळेला दादाने एक दोन तीन फाट्या केल्या गाडी एकच झाली परत नंतर आमचा सगळ्यांचा अनिल दादांचा आमचा विचार झाला की आता काय झालं बैल वय झाले या उगाच बैल पळवाय नको मग शेवटी एक मैदान आम्ही सुळकूडचं केलं सुळकूडचं केलं दोन हजार चौदा साली त्यावेळेला सगळ्या गाड्यात दोन हजार चौदा साली सगळ्या शेंड्याच्या गाड्या होत्या सुट्टहून हान्या एक झालं म्हणजे त्याचं पळायचं चौदा वर्ष होतं पळायचं चौदा वर्ष होतं त्यावेळेला सुट्टहून एक झाली गाडी मग त्यावेळेला मला बरेच नामागित माणसं म्हंटली की धनाजी तुम्ही आता बैल बंद करताय का काय बघा नाही तर म्हटले आम्ही आपली गाडी पडावी बंद करतो म्हणजे असं चेष्ट नाही म्हणजे असं एवढा वयान वयान झाला आणि झालं दोन हजार चौदा साली शेवटचं मैदान सोळकूडचं केलं बैल एक झाला एक झाल्यावर घरी आलो तवर बातमी वाटली वाचली की बैलगाडी शर्ती बंदी आली मग वडील म्हणले आत्ता बैलाला कुठलाही त्रास द्यायचा नाही बैल बांधून ठेवायचा त्रास कधी बैलाला दिलाच नाही आम्ही शक्यतो बैलाला अगदी फुलाप्रमाणे आम्ही आमच्या घरातला एक सदस्य म्हणून आम्ही बैलाला सांभाळ आजही मी बैलाची रोज पूजा करतोय तुम्हाला आता मंदिर आहे तुम्ही बघितलं जाते बरोबर रोज सकाळची ह्या बैलाची पूजा असते हान्मी कारण ते आमचं दैवतच आहे हानम्या हे आमचं ढोले दैवत आहे पुढं माघारे आम्ही तर मळ्यात त्याचा एक पुतळा करणार आहे उभा करणार आहे बैलाचा पुतळा आणि आपण भेट पुतळा पुतळा आम्ही तयार करणार आहे आमचं म्हणजे पण आहे सगळ्यांचा आमच्या घरच्यांचा विषय झाला की बैलाचा आपण एक मळ्यात असा खूप दृष्टीनं चांगला एक बैल कायमस्वरूपी आपल्या पिढ्या पिढ्या लोकांच्या लक्षात राहिला पाहिजे बैलाला विनाकाठी बैलाला कधी असा अंगाल टच सुद्धा आम्ही करत नव्हतो नुसतं भुजून पडतो हा भुजून विना लाटी विना काट्टी जेवढी मैदान आहेत त्या मैदानाला आम्ही बैल पडेला बैलाला चार लिटर शिळेच दूध असायचं रोज दोन अंडे असायचे खास गजबर म्हणायचा माणूस असायचा ऐकून गजबर तो आठवड्यात न पंधरा दिवसांनी एकदा मालिश करायची याच त्यानं त्याचा ते वार ठरलेला असाय त्याने याच लोण काव त्याच्या हळद वगैरे घालून ती मालिश करायची बैलाची मालिश करायची बैलाला कधी आम्ही गार पाण्याने धुतला नाही गरम पाण्याने धुतला सतत आज आमची बैल आहेत आम्ही गरम पाण्याने धुतो कधी गार पाणी बैलाला लावलं नाही आम्ही मग त्या गरम पाण्यात आपलं कडीलिंबाचा पाला बाबळी साल नंतर निरगुडीचा पाला करंजीचा पाला वैश्ची हे सगळं आम्ही मिक्स करणार आणि मग आम्ही अशा पद्धतीनं बैलाला ते कडक पाणी तापवून बैल बैलाच आळस झाला वैशिष्ट्य की बैल आम्ही कधी पवनी पाडत आणि बैला आम्ही कधी पावनी पाडत नव्हतं नाही पवनी पाडत काय जरा पवनी पाडल्यामुळे बैलांचं कसं होतंय जरा जास्तच हाड रेखा मोकळी होते बैलांची आणि बैल पुढं मागारे जरा लंगडा शक्यता असते आता जण कस हळू परतन अंडी आणि हळद तेल असं बाजून हे करतात पवनी पाडतात बरोबर कसं प्रत्येक बैलाचा रिझल्ट म्हणजे ज्याचा त्याचा रिझल्ट येत असेल पण आम्ही कधी हरम्याला असं पवनी वगैरे पाडलं नाही पाडत ते चोळून घेतल्यामुळे काय शक्यतो पवनीची आवश्यकता चोळून आम्ही कायम घेत होतो बाई पळून आला तर हलका म्हणजे पळाले त्याला कुठं कसर राहील नसले पाहिजे आपण सुद्धा काम केलं एक तासभर आपण काम केलं बर। बर। तर आपलं अंग दुखतंय बरोबर आपल्यात कसर राहते आणि व्यायाम म्हणलासा तर जवळजवळ अर्धा तास नगरी माझ्या अंगाचा घाम पडणार आधी या बैलगाडी सर्चा नाद करायला तर मालकाच बनेल बने आतलं भिजलं पाहिजे बरोबर तर ते बैल पाहतात अजून सुद्धा बैल माझे मी वेळात वेळ काढूनच हे काम करायला वेळात वेळ काढून ते काम करते आमच्याकडे ऊन असू दे पाऊस असू दे काय पण असू दे व्यायाम हे बैलाला लागतो लागतं पिरवा खुराक पण त्या हिशोबाने असायचा त्यामुळं व्यायाम मध्ये फक्त काय अंडी परत अंडे दोन अंडे रोज असायचे रेग्युलर दूध चार लिटर असायचे हरभरा सातो मटकी उडीद भरडा असायचे आणि महत्वाचं म्हणजे शाळावर चार पाच एका शाळू जामे करणार बैलाला शाळवा शेवगी तर बैल जाऊन फक्त कंच खाणार असा मोकळा सोडणार शाळवात काय कंस काय माणसं म्हणा घरात राहायला काय शाळू खायला काय शाळू होते का नाही बैलानं खाऊन जे राहील ते आम्हाला म्हटलं कारण ते आमच्या कुटुंबाला सदस्यच आहे पहिलं आम्ही जे खातोय ते त्याला मिळणं पाहिजे पहिला त्याचा आमचा जेवढा हक्क आहे आमच्या राना आमच्या शेतीवर आमच्या सगळ्या गोष्टीवर आमचा जेवढा हक्क आहे तेवढा त्याचा सुद्धा हक्क आहे म्हणजे एवढा आम्ही त्याला जवळचं मानल आता दादा अजून एक प्रश्न म्हणजे अं तुमच्याकडं आता बैलाची कारकीर्द चौदा वर्षांची बरोबर चौदा वर्ष चौदा वर्षात एकूण मैदान लहान मोठी सगळी लाखाची तीन लाखाची पाच लाखाची धरून किती मैदान पळाला बैल आता तुम्हाला अ मोठ्या एक एकसंभ्यात जवळजवळ आठ वर्ष बैल पळला त्या एक एकसंभ्यातल्या आठ वर्षापैकी लाखाला तीन लाखाला चार लाखाला पाच लाखाला सव्वा लाख लाख रुपये त्यात बैल नंबरच होता राशिवड लाख रुपये त्याच्यात नंबर झाला गोकाक लाख रुपये त्याच्यात नंबर झाला सिद्धवाडी एकसष्ट हजार त्याच्यात नंबर झाला नंतर खनमापूरवाडी गोकाक तिथं नंबर झाला नंतर उचगावला चार पाच वर्षे बैल नंबर झाला जवळजवळ बैल मोठी मैदाना सोडली तर जवळजवळ बाराशे तेराशे मैदान बैल पाळा बाराशे बाराशे तेराशे मैदान बैल पाळा त्याच्या चौदा वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये त्याच्यानंतर बोरगावचे तीन वर्ष चांदीचे गदा जवळजवळ छत्तीस वर्ष गदा पडत फिरत गदा कुणाला मोडली नव्हती ती गदा आम्ही मिळवली आदरणीय ढेरे मामा ढेरे मामा त्यांच्याबरोबर त्यांचा बैल आणि आमचा बैल जवळजवळ सलग तीन वर्षे तळणग्याच्या मैदानाला तळणग्याच्या मैदानाला त्या ठिकाणी तीन वर्षाचे चांदीची लक्ष्मीदेवीची लक्ष्मी देवीची मूर्ती होती ती मिळवलेली तीन वर्ष नंतर शापूरवाडी जी तलवार चांदी तलवार होती ती तीन वर्ष रद गदा तलवार बऱ्याच हानम्याने मिळवल्या चांदी मग ते सध्या आता ती सर्व बक्षिस तुमच्या आता घरी आहेत घरे मग आता आपण ती बक्षीस बघूया होय बघूया ठीक आहे धन्यवाद मित्रांनो धन्यवाद पहिल्यांदा पहिलंच मैदान हनम्याच एक लाखाचं परत ही हे रासोड्याच एक लाखा <saldanskrit> हा, हा, ए, एक संबा थी थी हे एकभा तीन लाखामध्ये द्वितीय क्रमांक आलता द्वितीय हे एकसंबा एक लाखामध्ये प्रथम लाखामध्ये प्रथम हे गोका बाल सरकारांचा आणि हनम्या गोकाला एक लाख अकरा हजार प्रथम क्रमांक एकसंबा तीन लाख प्रथम क्रमांक तर इथे लेनाडे बेनाडेला हा प्रथम क्रमांक झाला हा दानोईला प्रथम क्रमांक झालता इथं मुडशी गेला प्रथम चांदीचाळत जिंकल्याला प्रथम पंचवीस चांदीजा रथ इथं ह्याला गळद गेला आपले हे प्रथम क्रमांक आला किलोमीटर बेनाडीला मोठ एक किलोमीटर नाही ती किती झाली ते अकरा झालेला एक बेनाडे कुठला बोरगाव प्रथम हे कगनवाडी प्रथम क्रमांक हानम्याने आणण्या नंतर हे बोरगाव प्रथम हे आमच्या स्वतःच तिसरं वर्ष चांदी गदा प्रथम क्रमांक झाला हे सावळ द्वितीय क्रमांक झाला हुपरी प्रथम क्रमांक हे पहिलंच मैदान ते म्हणलेलं ते हा बोलू प्रथम पंचवीस हजार हे कुठलं कारणवाडी की घरातलं दुसरं खोंड आहे हा घरात दुसरं खोंड ठीक आहे आणि हे हनम्याचे सगळी बक्षीस एक समजाची ह्या सगळ्या शिल्ल आहे एक समजाला मिळालेल्या आणि ही चांदीची तलवार हे चांदी तलवार शापूरला मिळाली प्रथम तर चांदीचा रथ ह्याला नागदेवाडीला मिळाला मुळसिंगेला परत नाही ही एक नंबरच हीडारी आणि ही बिलवडी बिलवडी